विक्रमगडकडून मनोरकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून 6 किलोमीटर अंतरावर बोरांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये डंपरने धडक दिली. मनोर विक्रमगड मार्गावर भरधाव जाणाऱ्या रिकाम्या डंपरनं शिर्डी पालघर एसटीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून 23 प्रवासी जखमी झालेत तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. विक्रमगडकडून मनोरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून 6 किलोमीटर अंतरावर बोरांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये डंपरने धडक दिली. काही रुग्णांना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर आहे. इतर काही रुग्णांना मनोर येथील अस्था खासगी रुग्णालयात तर काहींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोरच्या पूर्वेकडील भोपोली भागामधून मुरुम माती व दगड उत्खनन करून त्याचा पुरवठा राष्ट्रीय प्रकल्पांसाठी अवजड वाहनातून केला जातो. वाहतूक करणारी अवजड वाहने भरधाव वेगाने जात असतात. अशाच एका भरधाव वाहनाने धडक दिल्यानं अपघात झाल्याचं समोर आलंय. घटनास्थळी खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन मदत कार्यात हातभार लावला.